आज मराठा संघटनेने दिवसभर आंदोलन शांततेच्या मार्गाने पुकारलं होतं, त्यामुळे संपूर्ण शहरात शांततेत सुरू होतं. परंतु अचानक काही गोंधळ मला वाटतं डोंगरे वसतिगृह ह्या ठिकाणी झाला आणि आफवेचा बाजार सुरू झाला. नेमकं काय झालं होतं? आपल्याबरोबर माणिकरावजी कोकाटे साहेब आहेत या ठिकाणी, माजी आमदार. नेमकं काय झालं होतं कोकाटे साहेब? त्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आणि ज्या मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, या सर्व संघटनांनी मिळून ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आणि शांततेच्या मार्गामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे आज संपूर्ण व्यासपीठावरती सर्वपक्षीय नेते आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी या त्या ठिकाणी उपस्थित होते. मला थोडा त्या ठिकाणी जायला उशीर झाला आणि मी गेल्यानंतर तिथं काही 15-20 तरुण मुलं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारची भाषणं करून या ठिकाणी चितावणीकोर भाषणं करत असताना माझ्या लक्षात आलं, समाजातल्या नेत्यांविषयी अपशब्द वापरणं, इतर समाजातल्या जातीधर्माविषयी अपशब्द वापरणं, सर्वांविषयी अपशब्द वापरून आणि मराठा समाजाचं आरक्षण या ठिकाणी आम्हाला पाहिजे अशा प्रकारची जी काही त्यांची भाषणं होती, ती भाषणं ह्या आंदोलनाला वेगळी दिशा देत होती असं माझं या ठिकाणी ठाम मत होतं. आणि म्हणून माझी त्यांना विनंती अशी होती की बा तुम्ही फक्त मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोला, मराठा आरक्षण संदर्भामध्ये तुम्हाला काय काय हवं आहे त्या संदर्भातच तुम्ही तुमचे विचार मांडा आणि कुठल्याही समाजावर, इतर समाजावर या ठिकाणी टीका टिप्पणी किंवा शिवाशाप करू नका. जी मुलं 17-18 वर्षाची मुलं आहेत, ज्यांना राजकारणाचा अभ्यास नाही, ज्यांना आरक्षणाचा अभ्यास नाही, त्यांनी येऊन गोंधळ घालणं हे सगळं चुकीच्या दिशेने जाऊ नये म्हणून मी वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न केला. आमचे सगळे संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु ही 10-12 मुलं कोण होती कळलं नाही. त्यांनी त्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी ते आंदोलन अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला किंवा त्या आंदोलनाला हिंसक वळत लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारचं काही घडलेलं नाही आहे. दुर्दैवानं त्या ठिकाणी मी त्यांचा माईक हातातून घेण्यासाठी त्यांच्याकडे धावलो, त्यामुळे या ठिकाणी तिथले काही 10-12 लोक अधिक आमचे आजूबाजू कार्यकर्ते होते उठून उभे राहिले आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यांनी 7-8 लोकांनी मला बळजबरीने ते व्यासपीठावरून बाहेर काढलं. मी म्हटलं आपण तिथं थांबूया, परंतु या आंदोलनाचं वेगळं वळण लागू नये, आंदोलनाचा संदेश वेगळा जाऊ नये म्हणून मी तिथून या ठिकाणी निघालो. ते नंतर थांबल्यानंतर दुर्दैवानं आमच्याच समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या गाड्या आहेत त्याच गाड्या काही लोकांनी फोडल्या, म्हणजे ते मराठा समाजाचे आंदोलक नव्हते, ते कुणीतरी या ठिकाणी फूस लावून आलेले बाहेरचे आंदोलक होते. मला तर असंही कळलं की त्यातले काही 2-4 लोक या ठिकाणी नशा केलेली होती, परंतु ते आता संपूर्ण ती डिसबर झालेली आहे. पोलिसांनी त्यांना शोधावं नक्की हे लोक कोण होते, कशामुळे आले होते, कुठल्या समाजाचे होते आणि अशा प्रकारे आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती पोलिसांनी 100% कारवाई करावी. यामुळे मराठा समाजाच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. याचबरोबर आपल्याबरोबर चंद्रकांतजी बनकर साहेबसुद्धा आहेत. नेमकं अशा प्रकारे आता मी काही ठिकाणी गेलो, मेन रोड, MG रोड, CBS या ठिकाणी अनेक तरुण फिरत आहेत आणि जबरदस्तीने म्हणजे दुकानं बंद करण्याचे आव्हान करत आहेत. आपण काय म्हणाल? आपण हे ठरवलं होतं की कालपर्यंत शांततेत आपण आंदोलन करणार, परंतु असे जे प्रकार चालू आहेत तर यात तुम्ही काय म्हणाल? आम्ही 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी जो अल्टिमेट दिलेला आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही नाशिक शहरात कोणत्या प्रकारचा बंद पाडलेला नाही. हे जे काही उद्रेक करणारे लोक होते हे भावना यांच्या भावना ती तीव्र झालेल्या होत्या. त्या परस्पर त्यांनी जे एक कृत्य केलं, कारण आम्ही एका ठेया आंदोलनात अडक थांबलेलो होतो, आमचा कोणताही असा बंदचा आदेश नव्हता. जी तोडफोड झाली वाहनांची तर त्यावर आपलं काय मत राहील? आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचं असं सर्व संघटना, सर्व पक्ष, सगळे नेते सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं. कारण नाशिक एकदा बंद होऊन झालेलं होतं, ठाणा झालं होतं, मुंबई झालं होतं आणि घडीघडी आपल्या नाशिकच्याच आपल्याच लोकांना वेठीस का धरायचं म्हणून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही केलं. पण काही लोकांचं असं म्हणणं होतं का रस्त्यावर आलं पाहिजे, उद्रेक केला पाहिजे, चक्का जाम केला पाहिजे, जाळपोळ केली पाहिजे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की हा सगळा प्रकार जो करायचा असेल मी तुम्हाला तो 30 तारखेनंतर आपण करू. आत्ता आपल्याला 2 मोठ्या लोकांनी शब्द दिलेला आहे, कोर्टाने शब्द दिलेला आहे, तो शब्द दिल्यामुळे आपण थोडं थांबू आणि आजचं आंदोलन शांततेत करू. पण त्यांची मानसिकता तशी नव्हती आणि जो बी कुणी भाषणाला उभं राहील त्याच्या विरोधात बोलायचं, उद्धट बोलायचं, दुसऱ्या जातीबद्दल बोलायचं आणि त्यामुळे तिथे सगळा बाचाबाची झाली.
महिलांनी पण त्यांना खूप थांबवायचा प्रयत्न केला, पण ते लोकांची मानसिकता नव्हती. त्यामध्ये काही लोक दारू पिलेले पण होते, आणि मला तर असं वाटतं का याच्यातले बऱ्यापैकी लोक मराठा पण नव्हते, हे दुसरेच लोक होते ज्यांना इथे काहीतरी दुफळी माजून. आणि आमचा सगळ्यांचा गैरसमज असा होता का, व हे मराठा असतील, आम्ही जर यांच्या विरोधात काही करायचा प्रयत्न केला तर आमच्यावरच ब्लेम येईल, का मराठ्यांनीच मराठ्याला विरोध केला, का मराठ्यांनीच मराठ्यावर हात उचलला. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक नेता ह्या विचारत होतो की नक्की करायचं काय, आणि आम्ही एक चांगला मार्गाने विचार करत असताना ह्या लोकांनी खालच्या लेवलला विचार केला. वास्तविक पाहायला गेलं तर अशी आंदोलन आपल्यालाही करता येतील, पण जवळपास निकाल आलेला आहे, आणि निकाल जवळ आलेला असताना असं करू नये असं आम्हाला वाटत होतं, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने गेलो. या ठिकाणी त्यांनी सांगितलं सुनीलजी बागुल यांनी की काही समाजकंटक या ठिकाणी आले होते, किंवा ते परजातीतले असू शकता, परंतु अशा पद्धतीचं आंदोलन नको एकंदरीत अशा ह्या बैठकीतून दिसून आलं. किशोर बेलसर, नाईन न्यूज करता प्रवीण काळवंडे सर.